पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लक्ष्मी रोड म्हणजे पुणेकरांचं अगदी आवडीचं खरेदीचं ठिकाण. मात्र खरेदीसाठी दुचाकी चारचाकी घेऊन जाणारे पुणेकर शनिवार रविवार होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि यामुळे लक्ष्मी रोडवर अभूतपूर्व कोंडी होणं हा दर विकेंडचा प्रकार आहे. याच प्रकाराला टाळण्यासाठी आता पोलिसांनी एक नवा उपक्रम हाती घेतलाय. आज पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरती नो व्हेकल डे पाळण्यात येतोय आणि यासाठी रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत. नागरिकांचं वाहनावर अवलंबून राहणं कमी व्हावं आणि लोकांच्या सवयी बदलाव्या यासाठी पोलिसांनी हा पुढाकार घेतलाय. मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार लक्ष्मी रोड म्हटलं की दिवसाच्या कोणत्याही ठिकाणी गेलं तरी तिकडे गजबज पाहायला मिळते. सध्या काय चित्र आहे लक्ष्मी रोडवर आणि पुणेकरांचं काय म्हणणं आहे या उपक्रमाबद्दल? सध्या चित्र हे असं आहे, मी एखाद्या बागेमध्ये उभा आहे असं तुम्हाला वाटेल, परंतु हा पुण्याचा लक्ष्मी रस्ता आहे. एरवी कोणी कल्पनाही केली नसेल की या लक्ष्मी रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारे कुंड्या रोपं मांडण्यात येतील किंवा लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या टाकण्यात येतील. परंतु या नो व्हेकल डेच्या निमित्ताने जिथंपासून हा लक्ष्मी रस्ता सुरू होतो त्या पुणे कॅम्पपासून ते अगदी पुण्यातील अलका चौकापर्यंत अशा प्रकारे हा लक्ष्मी रस्ता आज सजवण्यात आला आहे. या रस्त्यावरती आज दिवसभर वाहनांना प्रवेश असणार नाही, परंतु हा रस्ता पार करण्यासाठी जे कनेक्टिंग रोड आहे तिथून मात्र हा रस्ता पार करता येईल, तिथून मात्र वाहनांना जाता येईल. परंतु माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर संपूर्णपणे आपल्याला या ठिकाणी रोपं कुंड्या लावून सजावट केलेली दिसते आहे. हळूहळू लक्ष्मी रस्त्यावरची दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे. या नो व्हेकल डेचा जे काही कारण आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे तो इथं जी होणारी वाहतूक कोंडी आहे किंवा जी पार्किंगची समस्या आहे त्या समस्येतून किमान एक दिवस तरी लोकांना उसंती मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. परंतु त्याही पुढे जाऊन लोकांच्या वाहनांच्या वापराच्या सवयी बदलाव्यात अशी त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. आपल्यासोबत काही इथले व्यापारी आहेत, काही नागरिक आहेत जे सतत ही वाहतूक कोंडी अनुभवत असतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय फरक पडेल यामुळे? महानगरपालिकेने केलेला उपक्रम हा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. हे करत असताना आज खूप चांगलं वाटतंय, अतिशय सुरेख आहे, असंच व्हायला पाहिजे. परदेशात ज्या थीम आहेत त्या महानगरपालिका करते हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. परंतु या ठिकाणी पहिल्यांदा वाहतुकीची व्यवस्था करण्याबरोबरच पार्किंगची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे की ह्या मध्यवस्तीच्या ठिकाणी लक्ष्मी रोडच्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत पार्किंग कमी आहे तर त्या निश्चितपणे जो काही प्रश्न आहे तो सोडवायला हवा. काकू तुम्ही इथेच राहता तर असं कधी पाहिलं नसेल? नाही, फॉरेनला ही सिस्टीम खूप आहे. माझा मुलगा अमेरिकेला आणि मुलगी लंडनला होती, त्यामुळे त्यांचं पार्किंगचं एरिया खूप लांब असायची, पण सगळीकडे वॉकिंग प्लाझा असायचा. आज अमेरिका किंवा इंग्लंड सारखं वाटतंय का? आज छान वाटतंय, पण आमचे इथले जे फेरीवाले आहेत ते सगळे आमच्या कुटुंबातले असल्यासारखे मदतीला केव्हाही धावून येतात, त्यामुळे त्यांची व्यवस्था. इंग्लंड अमेरिकेची आठवण होती काकूंना. पण हा जो नो व्हेकल डे आहे तो फक्त एका दिवसाचा इव्हेंट ठरू नये, कारण फक्त एक दिवस अशा प्रकारे इथं सजावट करून काही होणार नाही, तर लोकांच्या वाहनांच्या वापराच्या सवयी देखील बदलायला हव्यात. आणि त्याचबरोबर जसं या व्यापाऱ्यांनी बरोबर आहे मंदार तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जो हेतू आहे या उपक्रमामागचा तो साध्य होणं खूप जास्त गरजेचं आहे. वन डे इव्हेंट ही मोहीम ठरू नये अशीच अपेक्षा आहे. मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि पुणेकरांच्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.